आणि जाऊया थेट एअरफोर्सच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. बालाकोट संदर्भात एअरफोर्स एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. We rescued stranded civilians and provided relief materials in Chamba, Bhutan area of Himachal Pradesh, which was cut off due to heavy snowfall. IF transport aircraft were also pressed into service for airlifting students from JNK for GATE exam in Feb this year. In addition to HADR operations, we have been participating in and conducting regular multilateral and bilateral exercises with various nations, and the progress of our force is evident, and most of that you have seen on the video, so I will not go into the number of exercises that we did recently. However, the exercises that are slated in future I will touch upon, which are exercise Eastern Bridge 5 with RAFO in October, GMT 19 joint exercise with Singapore Air Force, which will be held in November 19, Indra 19, the second edition, is planned in Jan 2020. Exercise Indradhanush 5, joint exercise with UK Royal Air Force in Feb of 2020. And these exercises provide us with substantial operational experience and exposure on the air power capabilities of the respective air forces that we exercise with, and facilitate mutual exchange of ideas, mission planning, and execution in a simulated high threat environment, and we get to know where they are in the world today. The loss of an aircraft during peacetime is a cause of concern and a cause of worry, though we have always taken precautions that this doesn't happen. We are making concerted efforts to minimize them and preserve our assets, and this will be a priority area. We have inducted state-of-the-art flight simulators already for training the aircrew and exposing them to realistic operational environment without endangering flight safety. To ensure a safe flying environment, we have taken measures to reduce bird strikes. या पत्रकार परिषदेकडे आपली नजर असणार आहे, लक्ष असणार आहे. पण एक मोठी बातमी येते, ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं, मात्र त्यांच्या पत्नीला आता तिकीट देण्यात आलं आहे. कामठी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना भाजपच्या वतीनं तिकीट देण्यात आला आहे. ही आहे या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलं. कामठीचा निर्णय व्हायचा बाकी होता आणि अखेर कामठीचा सुद्धा निर्णय झाला आहे. कामठी चंद्रशेखर बावनकुळे यांची पारंपरिक जागा आहे, मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना आता तिकीट जाहीर करण्यात आला. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, कामठी मतदारसंघातनं ज्योती बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नीने लावून फॉर्म भरला, मात्र शेवटच्या वेळेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांना ताटकळत ठेवण्यात आलं होतं. आता नेमकं हे अजूनही पुढे यायचं आहे की या भारतीय जनता पार्टीकडनं त्यांनी फॉर्म भरला का हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र चर्चा आणि त्यांच्या कामठी परिसरातील ज्या काही आम्ही पदाधिकाऱ्यांची बातचीत केली, त्यांच्यानुसार त्यांनी सांगितलंय की ज्योती बावनकुळे यांना भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरण्याचं सांगण्यात आलं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरलाय. मात्र अधिकृतरित्या बावनकुळे कुटुंबातील कुणीही याला दुजरा दिला नाही. चंद्रकांतदादा पाटील थोड्यापूर्वी आपल्यासोबतच त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या कुठल्याही विषयावर उत्तर दिलेलं नाही. मात्र जी माहिती कळते आहे की भारतीय जनता पार्टीकडनं ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांनी तसा फॉर्मही भरलाय. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं की काही लोकांना ठरवून उमेदवारी न देण्याचा गाठ भारतीय जनता पार्टीने घातला होता, ज्यामध्ये एकनाथ खडसे यांची उमेदवारी कापली आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि तसंच काहीचं कामठीमध्ये बघायला मिळतंय. कामठी विधानसभा मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे जे पूर्ण वेळ, आता आपण मुख्यमंत्र्यांची जी रॅली बघितली, मुख्यमंत्र्यांनी नामांकन अर्ज दाखल केला, यावेळी पूर्ण वेळ मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे बघायला मिळाले. तर दुसरीकडे कामठीतनं त्यांच्या पत्नीने बरोबर. अक्षय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अखेर कामठीचा निर्णय झाला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी
त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे आणि आता काही वेळातच त्या प्रत्यक्ष फॉर्मही भरणार आहेत. इकडे मुंबईत घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांची गाडी अडवून या गाडीची तोडफोड केली. अर्ज भरायला जाण्याआधी शहा हे मेहता यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळेला हा हल्ला करण्यात आला. शहा समर्थक आणि मेहता समर्थक एकमेकांना काही काळ भिडले. या घटनेमुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तिकडे बावनकुळे पुरोहित आणि मेहता याप्रमाणे भाजपनं विनोद तावडे यांचं सुद्धा तिकीट कापलंय. यावर बोलताना तिकीट का नाकारलं याबद्दल चर्चा होईलच, पण माझं काम थांबणार नाही. मी संघाच्या विचारात वाढलोय, समाजाच्या हितासाठी पक्षाला अभिप्रेत काम करत राहणार असं विनोद तावडे यांनी म्हटलंय. या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांचे महाराष्ट्रभरात फोन आले, अनेक मंत्र्यांचे फोन आले, अनेक पदाधिकाऱ्यांचे अस्वस्थ होऊन फोन आले. त्या सगळ्यांनी हेच म्हटले आणि आता आपल्या माध्यमातून सांगतो की आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या काळात दिवस खूप कमी आहेत, आता 21 तारखेला मतदान आहे, त्यासाठी सगळ्यांनी झटून काम करूया, 2/3 बहुमत भाजप महायुतीला आणूया आणि नंतर भेटू आपण चर्चा करू, सगळेच आपण कामाला लागले. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील सुद्धा मी आहे, प्रकाश भाई आहे, आमच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते, त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप मदत केली, पण शेवटी पक्षात एक पार्लमेंटरी बोर्ड असतं, ते आपला निर्णय घेतात, त्या निर्णयाप्रमाणे पक्ष चालतो. आणि विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे यांना तिकीट देण्याचं पक्षानं जाहीर केलं. ते आज